speed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young, it has just begun as she puts her hand in mine. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? ॲक्च्युली हे जे मी तुम्हाला दाखवते आहे ना, हे ॲक्च्युली दुपारी घडलं आहे, पण मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवते कारण हे दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. मला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला हे फ्युचरमध्ये कामात येईल, किंवा तुमचे रिलेटिव्ज असतील, फ्रेंड्स असतील ज्यांनी यूट्यूबचं चॅनल चालू केलेलं असेल ऑलरेडी, किंवा जे करणार असतील ना, त्यांच्यासाठी मला फक्त ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर फायनली माझा जो गुगलचा एक म्हणजे ॲडसनसाठी एक पिन येत असतो 6 डिजिटचा, तर तो फायनली आलेला आहे. आणि याची स्टोरी अशी आहे की मी मागच्या म्हणजे जवळजवळ ना 11 तारखेला मी हा पिन जो आहे रजिस्टर केला होता, आणि अगदी 2 ते 3 दिवसाच्या आत हा घरी येऊन जायला पाहिजे होता, पण हा आलाच नाही. आणि फायनली मी एवढी टेन्शनमध्ये होती की जोवर हा पिन येत नाही तोवर जी माझी पुढची प्रोसेस आहे गुगल ॲडसनची, ती माझी पुढे जाणार नव्हती. आणि मी खूप जास्त टेन्शनमध्ये होती की मी ॲड्रेस चुकवला काय, पण सगळं अगदी व्यवस्थित होतं. सो लकीली मला एक व्हिडिओ दिसला ज्यामध्ये असं म्हणलं त्यांनाही पिन मिळत नव्हता, सो त्यांनी त्यांच्या जवळच्या ब्रँचमध्ये गेले ते पोस्ट ऑफिसमध्ये, आणि तिथून त्यांना हे जे आहे त्यांचं जे ॲन्व्हलप आहे ते मिळून गेलेलं. सो मीही तसंच केलं. मी इतके दिवस वेट करून टेन्शन घेऊन म्हटलं चला एक फेरी मारून येऊया, आणि मी तिथे गेली पोस्ट ऑफिसमध्ये, आणि तिथून मला माहीत पडलं की ते लोक हे जे ॲन्व्हलप आहे हे घरी द्यायला येतच नव्हते. आणि यानंतर मी अजून एक वेळा रिसेंड केलं असतं, म्हणजे परत गुगलने मला हे पाठवलं असतं, तरीही ते लोक मला द्यायला आले नसते. सो असं तुम्ही फ्युचरमध्ये कधी यूट्यूबचं चॅनल क्रिएट केलं, किंवा तुम्हाला ॲडसन्स कुठून असा पिन जेव्हा मिळत असेल ना, तर जास्त वाट बघू नका. 1 ते 2 वीक वाट बघा घरीची, आणि घरी नाही आलं ना तर डायरेक्ट पोस्ट ऑफिसला जा आणि तिथून घ्या. म्हणजे ही माहिती तुम्हाला माहीत असली ना तर तुम्ही कोणासोबतही ही माहिती शेअर करू शकता. आणि जसं मी टेन्शनमध्ये होती ना, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या जवळचे किंवा तुम्ही स्वतःही अशा गोष्टींचं टेन्शन तुम्हाला यायला नको. सो फायनली माझा पिन आलेला आहे आणि आता पुढचीच प्रोसेस स्टार्ट होणार आहे, आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. सो थँक्यू सो मच मला एवढं मोठं सपोर्ट केल्याबद्दल. माझ्या सगळे सबस्क्रायबरना खूप मोठं थँक्यू सो मच. ॲक्च्युअल व्हिडिओची स्टार्टिंग इथूनच होणार होती. सो आता काय होतं आहे ना की म्हणजे आता उन्हाळा जवळजवळ स्टार्ट झालेला आहे, आणि आता डायरेक्ट जे फिल्टरचं पाणी आहे ना ते प्यायला नको वाटतं आहे. आणि आम्ही म्हणजे फ्रीज घेऊन आम्ही फक्त त्याचा दूध भाजीपाला एवढाच गोष्टी स्टोअर करत असतो, पाणी कधीही स्टोअर करत नाही. पाण्यासाठी आमचा माठ असतो, आणि याच्या आधी ना आमच्याकडे ब्लॅकवाला माठ होता. आणि हे शेअर करण्यामागचं रिझन असं की जो ब्लॅकवाला माठ असतो ना, मला असं वाटतं की तो स्वस्तात मस्त असतो, 1-2 वर्ष यूज करायचा आणि आपण नवीन घेऊ शकतो. मी खूप हौशेने हा मुंबईला, कारण मुंबईला खूप जास्त गरम व्हायचं आणि फ्रीजचं पाणी तर आम्ही पित नाही, मग काय करायचं, म्हणून आम्ही हा माठ घेतला की हा खूप जास्त थंड पाणी देणार. पण हे बघा, जर थंड हवा चालू असली तर हा माठ थंड पाणी देतो, आणि जसं जसं दिवस पुढे जातात ना आणि गरम जास्त व्हायला लागतं जसं मे जूनमध्ये, आणि मग पाणी थंड पाणी देणं बंद होऊन जातं. सो तुम्ही माठ घेत असाल तर मस्त ब्लॅकवालाच माठ घ्या. आणि आता त्यानंतर बघा, इथे मी ना ॲक्च्युली माझं आता हेअर ऑईल ना ते संपलेलं होतं, सो जी सेकंड बॅच चालू केली होती मी, आता ते मला काढून घ्यायचं आहे. आणि त्याचा डब्याचा स्मेल खोलताच एवढा छान येतो ना रोजमेरीचा, मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि मला 1-2 जणांच्या कमेंटही आल्या रिटर्नमध्ये की आम्ही हे ऑइल बनवलेलं आहे आणि छान वाटतं आहे म्हणून. सो रेग्युलर यूज करा, मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की रेग्युलर यूज करा. एक नॉर्मल ऑइल लावण्यापेक्षा त्याच्यामध्ये 4-5 गोष्टी ॲड करून जर आपली हेअरची कंडिशन जर चांगली होत असेल तर मला असं वाटतं की का नाही. आणि मी परत परत 4-5 व्हिडिओनंतर ह्या गोष्टी तुमच्यासोबत रेग्युलर शेअर करत असते, कारण बरेच लोक नवीन जुळतात आणि मग त्यांना माहीत नसतं मी कशाबद्दल बोलते, सो एक रिव्हिजनही होऊन जाते. सो अशा पद्धतीने जे आहे रोजमेरी त्याच्यामध्ये टाकलेले आहे, मी लवंग आहे, आणि जे कढीपत्ते असतात कलोंजी आहे त्याच्यामध्ये, आणि मेथी दाणे, हे सगळे एका बॉटलमध्ये टाकायचे, खोबरेल तेल टाकायचं, आणि मस्त ही बॉटल बंद करून जोवर पहिली बॅच आपली संपत नाही बनलेल्या तेलाची तोवर हे तेल मस्त उन्हात पडू द्यायचं, तसंच काचेच्या बॉटलमध्ये घेऊन. आणि ते छान जेव्हा पहिलं तेल संपलं तेव्हा हे तेल परत काढायचं जसं मी करते आता, आणि याच्यात मी परत तेल टाकलं, अजून थोडे त्याच्यामध्ये कढीपत्ते वगैरे मी ॲड करेल आणि हे उन्हात पडू देईल जोवर माझं पहिलं तेल संपत नाही. आणि बघा किती 5 मिनिटाचं काम आहे आणि इतकं छान तेल लगेच तयार होऊन जातं. आ
आज सकाळीच माठ काढला मी आणि बघा किती नशीब काय म्हणावं की पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि थोडा अगदी अगदी बारीक बारीक पाऊस यानंतर होऊनही गेलेला पण इतकं छान थंड हवा चालू होती म्हणजे कुठेतरी पाऊस पडत असेल पुण्यामध्ये आणि त्याची गार हवा येत होती आणि अशा वेळेला गॅलरीमध्ये येऊन झाडांना बघणं हे सगळं मला खूप जास्त आवडत असतं आणि आज सकाळपासूनच असं वाटत होतं की एवढं ऊन नव्हतं पण असो माठ आज नाही तर उद्या कामात येणारच आहे आणि हा जो क्षण आहे हे जे वातावरण आहे हे खूप छान वाटत असतं. सो थोडा थोडा बाहेर पाऊस चालू आहे म्हणून मी सगळे कपडे काढून आणले आणि बऱ्याच वेळा माझं काय होतं ना की जेव्हा म्हणजे असं काही होत असतं ना वातावरणामध्ये बदलाव होत असतात तेव्हाच माझ्या डोक्यात काय येतं ना मी त्याच दिवशी खूप जास्त कपडे धुत असते आणि आजही तसंच झालेलं म्हणून सकाळचे धुतलेले कपडे मी सायंकाळपर्यंत ठेवलेले होते पण फायनली थोडा पाऊस होत होता म्हणून म्हटलं आता यांना काढूनच घेते आणि कपडे म्हटल्यावर त्यांना धुणं आणि काढून परत त्यांच्या घड्या घालणं हे सुद्धा खूप मोठं टास्क असतं पण मी जनरली असं मी नेहमी रुटीनच करून घेते की 5 मिनटं लागतात ना एवढा जास्त वेळ तर लागतच नाही असंही तर ह्या 5 मिनटामध्ये ना द्यायचे 5 मिनटं आणि कपड्यांचे जे घड्या आहेत ना त्या काही करून घालूनच घ्यायच्या मग त्या घड्याच्या घड्या तसल्या तशा का ठेवायच्या असे ना पण घड्या घातलेले कपडे म्हणजे काय होतं ना की चुन्या नाही पडत त्यांना. सो मी इथे फास्ट फॉरवर्डमध्ये जे आहे माझ्या इथे कपड्यांच्या पटापट घड्या घालून घेत आहे. ॲक्च्युली काय झालं ना सकाळी म्हणजे मी माठाचं वगैरे सगळं शूट केलं आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की चला आपण जाऊन घेऊनच येऊया पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते ॲडसनचा पिन जो मला पाहिजे होता तर त्यासाठी आम्ही पहिले तिथे 12 वाजता गेलो त्यांना कॉल केला की ते म्हटलं की मी डिस्ट्रीब्युशनसाठी गेलेलो आहे आणि मग तुम्ही 2 वाजता या तर मग एवढ्या लांबून परत जाऊन येण्यासाठी आम्ही बाहेरच थोडंसं काहीतरी खाल्लं 2 वाजेपर्यंत टाईमपास केला आणि मग 2 वाजेला परत तिथे पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि त्यानंतर मग ती पिन घेऊन घरी आलो. असं करत करत आम्हाला 3:30 झाले होते त्यामुळे मी सायंकाळी जे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली होती आणि हा जो मी चॉपिंग बोर्ड घेतलेला होता तुमच्यासोबत मी शेअर केलेलाच मागच्या ब्लॉगमध्ये आणि आता मी त्याला फायनली यूज करणार आहे. तर मी काय करते ना आधी याला छान फक्त पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आणि वुडनची गोष्ट असली ना की तिची पॉलिश खूप लवकर जाते आणि त्यांना चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला जास्त काळ टिकवून ठेवायचं असेल ना तर त्याला ऑइलिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात पाणी जास्त मुरूनही देणं हेही एक महत्त्वाचं आहे. तर सिम्पल मी काय केलं इथे की खायचं तेल असतं ते थोडं घेतलेलं आहे टिश्यू पेपर घेतलेला आहे नसेल तर नॉर्मल कापड घ्या क्लीनवाला आणि सगळं तेल जे आहे ना यामध्ये छान असं रब करून घ्या. काय होईल ना की याने छान अशी कोटिंग पण येऊन जाते आणि एक शायनिंग पण दिसते आणि ही प्रोसेस ना म्हणजे रेग्युलर बेसवर करावी लागणार तेव्हा तो चॉपिंग बोर्ड व्यवस्थित छान दिसेल आणि तुम्हाला दिसण्याशी काही घेणं देणं नाही आहे. बिंदास यूज करा फक्त जास्त ओला झाला ना की वाळवा त्याला छान उन्हात ठेवायचा जेणेकरून यामध्ये जास्त पाणी नाही मुरणार कारण पाणी मुरलं की मग त्याचा स्मेल यायला लागतो आणि कलरही खूप जास्त डल व्हायला लागतो. सो माझे ही जे उद्घाटन जे होतं ना याचे छान पद्धतीने झालेलं आहे आणि मी आता यालाच यूज करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहीत आहे नवीन गोष्ट आली की माझी एक्साइटमेंट पलीकडे असते आणि मी तिला यूज करण्यासाठी आणि मग स्टार्टिंगला जी केअर असते ना ती करण्यासाठी मी खूप जास्त उत्सुक असते आणि बघा आता पहिल्यापेक्षा आता खूप जास्त छान चमकून झालेलं आहे मस्त. आणि आज रात्री बनणार आहे ॲक्च्युली गिलक्याची भाजी आणि त्याआधी कट करण्याआधी मी विचार करते की कुठली अशी साईड आहे जी दिसायला छान दिसेल कारण मी चॉपिंग बोर्ड एकच साईडून यूज करते म्हणजे दुसरी जी साईड असते ना ती व्यवस्थित पालथून अशी ठेवायची जेणेकरून दिसायला चॉपिंग बोर्ड क्लीन व्यवस्थित दिसतो नाहीतर मग ते चाकूचे जे खच्चे असतात ते दिसायला लागतात त्यामुळे एकच साईड यूज करायची आणि एक दिसायलाही छान दिसतं आणि साईडही लक्षात असते आपल्याला की ही यूज करायची आहे म्हणून. सो गिलक्याची भाजी अशी गोष्ट आहे ना जी कधीतरी मला आवडते कधीतरी आवडत नाही पियाचंही सेम आहे अगदी खूप छान टेस्टी बनली तर आवडून खाते एखाद दिवशी खाणारच नाही त्यामुळे एक नॉर्मल अशी भाजी बनवायची आहे. आणि मला एक कमेंट आली होती की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे तेल कशा पद्धतीने यूज करतात. सो माझ्याकडे इथे 3 प्रकारचे तेल आहेत एक हे जे मी आता टाकते हे कच्ची घाणीचं आहे आणि हे कच्ची घाणीचं तेल जर म्हणलं ना तर ज्या कच्च्या म्हणजे ज्या सुक्या भाज्या असतात ना जसं की भेंडीची भाजी प्रचंड छान लागते ह्या तेलामध्ये किंवा खिचडी बनवताय तुम्ही तर तुम्ही कच्ची घाणीचं तेल यूज करू शकता. आणि हे जे शेंगदाण्याचं तेल आहे छोट्या बॉटलमध्ये तर हे मी एवढं जनरली यूज करत नाही पण असलं ना तर एकदा शेंगदाण्याच्या तेलमध्ये पोहे बनवून बघा
खूप भन्नाट इतके छान लागतात ना. आणि किंवा चटणीवर वरून काही टाकायचं असेल तर मग शेंगदाण्याचं तेल यूज करत असते. आणि जे नॉर्मल तेल आहे ते पातळ भाज्यांसाठी, मसाले भाजी वगैरे जे असते त्यासाठी मी रिफाईंड ऑइल वगैरे यूज करत असते. पण मोस्ट ऑफ द टाईम मी यूज जे आहे ना ते कच्ची घाणीवालंच यूज करत असते, मस्टर्ड ऑइल. आणि आता झालं तेलचं सांगून, आणि अशा पद्धतीने म्हणजे एकच तेल न यूज करता व्हरायटीज असते ना घरामध्ये, तर प्रत्येक भाजीला वेगवेगळी थोडी टेस्ट येत असते आणि आपल्याला माहीत नसतं ना कुठलं तेल कशा पद्धतीने बनलेलं आहे. सो एकच तेल जर समजून घ्या चांगल्या पद्धतीने नाही बनलं आहे, हेल्थसाठी बेनिफिशियल नाही जर, पण तेच तेल जर आपण रेग्युलर न खाता वेगवेगळ्या प्रकारचे तेल खाल्ले तर आपल्याला त्याचा जो म्हणजे जे साईड इफेक्ट आहेत ॲटलीस्ट ते तरी कमी होतील, कारण आपण नवीन नवीन व्हरायटीचे तेल आहोत ते यूज करू म्हणून. सो अशा पद्धतीने माझी थोडी अशी थिंकिंग आहे की जर काही लॉस होणार असेल तर कमी होईल. आणि कच्ची घाणी हेल्दी आहे रिफाईंड ऑइलपेक्षा, कारण आणि मी जे आहे ना कोल्ड प्रेस ऑइल घेत असते. थोडं महागडं मिळतं, 70-80 रुपयाने महाग मिळतं ते, पण ते चांगलं आहे आणि त्याचं जास्त स्मेल पण येत नाहीतर मग मस्टर्ड ऑइलचा थोडा स्मेल येत असतो पण याचा एवढा येत नाही. जेवण आमचं करून झालेलं आहे आणि आता जे आहे रात्रीची माझी ही शॉर्ट रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. सो कढीपत्ता होता मी थोडा जेवणाच्या आधीच म्हणजे वॉश करून ठेवलेला होता आणि तो सुकलेला देखील आहे आता. आणि म्हटलं त्याला आता मी डब्यात, अशाच पद्धतीने मी नेहमी डब्यात भरून ठेवत असते जेणेकरून डायरेक्ट रेडी टू यूज असतो आणि महत्त्वाचं म्हणजे लवकर खराब होत नाही. कारण काय होतं ना कधी कधी कढीपत्ता मिळून जातो, लकीली जास्त पण कधी कधी मिळत नाही जसं माझ्याकडे आता आहे. पण एखाद्या भाजीवाल्याकडून मागितला ना तर तो फक्त 2-3च जे आहे ते असे पानं देत असतो आणि मग तेव्हा आपल्याला तो यूज करणं, त्यामुळे स्टोअर करून ठेवायला असा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवला फ्रीजमध्ये तो खूप चांगला असतो सुकवण्यापेक्षा. आणि हा बऱ्याच दिवस टिकतो, काढाही पडत नाही अशा पद्धतीने. आणि आता मला इथे उद्याचं इडली बनवायची आहे. सो मी आज रात्री इडलीचं टाकते, म्हणजे मी उद्या सकाळी त्याला जे आहे मिक्सीमधून काढून घेईल आणि उद्या रात्री त्या इडली बनतील. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच. सो मी ते 3 कप जे आहे ना 3 कप घ्या वाटी घ्या राईस घेतलेला आहे आणि त्याच वाटीने किंवा कपाने 1 वाटी डाळ घेतलेली आहे, उडदाची डाळ. आणि याच्यामध्ये थोडीशी मेथी घालायची आहे. याने काय होतं ना फर्मेंटेशन जो प्रोसेस असते ना ती फास्ट होऊन जाते. आणि आता वॉश करून घेते मी. आणि ॲज युज्युअल जसं मी नेहमी जे तांदळाचं पाणी असतं कधी वेस्टेज जाऊ देत नाही, सो पहिलं मी पाणी फेकलेलं आहे आणि दुसरं पाणी मी इथे काढून ठेवणार आहे आणि यानंतर मी ते झाडांना घालणार आहे. आणि स्वच्छ धुवून झाल्यावर चांगलं प्यायचं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि 1-2 चम्मच भरून मी इथे जे पोहे आहे ना हे घातलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते एवढे छान इडली किंवा तुमचे डोसे बनतील उद्या, म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच हे. आणि अशा पद्धतीने जे आहे माझं इडली किंवा डोस्याचं जे प्रिपरेशन आहे ते झालेलं आहे इथे. आणि आता मला हे पूर्ण किचन व्यवस्थित क्लीन करायचं आहे. याची मी नाईट रुटीन तुमच्यासोबत ऑलरेडी डिटेलमध्ये शेअर केलीच होती, पण आता मी इथे शॉर्टमध्ये तुम्हाला जे आहे दाखवणार आहे. पूर्ण किचन जोवर क्लीन होत नाही तोवर माझ्या मनाला शांतता मिळत नाही. सो मी माझी किचन क्लीनिंग पुढे कंटिन्यू करते. अपेक्षा करते की तुम्ही इथपर्यंतचा पूर्ण व्लॉग जो आहे माझा एन्जॉय केलेला असेल, तुम्हालाही थोड्याफार टिप्स इथून मिळालेल्या असतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुमच्या मित्रमैत्रिणींना बघायला आवडत असेल तर नक्की शेअर करा, त्यांनाही थोडी हेल्प होईल. आणि आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डोसा बनवणार आहे. सो मेक शुअर करून सबस्क्राईब नक्की करा. सो चला टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.